नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहे जे बघा पोस्टमन भरतीसाठी एकदम उप उपयुक्त प्रश्न आहे तेव्हा मित्रांनो शेवटपर्यंत बघायचं आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आप। तर मित्रांनो आपण पोस्टमन मेल गार्ड आणि एम टी एस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आता परीक्षा ॲप घेऊन आलेलं आहे पूर्णपणे टेस्ट सिरीज फक्त आपल्याला काय करायचं आहे डाउनलोड करायचं आहे तर आपल्याला स्क्रीनवर दिसत असे प्रकारे सिलेक्ट करायचं आपल्याला महापरीक्षा सिलेक्ट केल्यानंतर टेस्टवरती क्लिक करायचं टेस्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा सगळ्यात टेस्ट ओपन होणार पोस्टमन गाड एम टी एस भरती फक्त त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय के करायचं आहे फ्री डेमो सुद्धा टेस्ट देऊ शकता त्याचबरोबर बघा आपल्यासमोर आपल्याला काय करायचं आपला कुपन कोड यूज करायचा आपला कुपन कोड काय एस एम बी पीआरई पी चाळीस कुपन कोड यूज केल्यानंतर आपल्याला चाळीस टक्क्यावरती डिस्काउंट मिळतो त्याचबरोबर बघा एकशे अडुसष्ट रुपयाला आपल्याला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळून जातात त्यामुळे मित्रांनो लगेच लगेच परीक्षा डाउनलोड करून ठेव तर आपला एवढाचा पहिला प्रश्न आहे एकवीस साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते एकदम आय एम पी प्रश्न आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा तीन सेकंदाचा वेळ मिळणार आहे तर बघा जे काही एकोणीसशे एकवीस साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलं होतं ऑप्शन क्रमांक एक कराची या ठिकाणी एकोणीसशे एकवीस साली हे आंदोलन भरलं होतं काय भरलं होतं अधिवेशन भरलं होतं आंदोलन नाही चला दुसरा प्रश्न आहे एकोणीसशे साली मुस्लिम स्टुडंट फेडरेशन पाकिस्तान परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी लियालपूर कोणत्या ठिकाणी लियालपूर या ठिकाणी तिसरा प्रश्न आहे बघा इंदू प्रकाश वर्तमानपत्र कोणी काढलं होतं जे काय इंदू प्रकाश वर्तमानपत्र आहे हे कोणी काढलं होतं व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर कोणी काढलं होतं ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती रानडे कोणी काढलं होतं न्यायमूर्ती रानडे यांनी काढलं होतं चार नंबरचा प्रश्न आहे मरा महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता एकदम आय एम पी प्रश्न आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए वडाळा वडाळा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मिठाचा सत्याग्रह झाला होता पाच नंबरचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम स्वारी कोणी केली भारतावर स्वारी प्रथम कोणी केली तर भारतावर सर्वप्रथम स्वारी केली ती पार्शियन यांनी कोणी पार्शियन पुढचा प्रश्न आहे <laughs> सहा नंबरचा प्रश्न आहे बघा मूळचा वीज कलमी कार्यक्रम तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता मूळचा वीस कलमी कार्यक्रमात तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी केव्हा जाहीर केला होता राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जाहीर केला होता किंवा के जून एकोणीसशे पंच्याहत्तरला सात नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते खालीलपैकी ब्रिटिश साम्राज्याचा शिल्पकार कोणला म्हटले जाते ही? तर कोणला म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड वेलसली कोणला म्हटलं तर लॉर्ड वेलसली यांना मारो फिरंगिको मारो ही घोषणा मंगल पांडे यांनी दिली हे विधान बरोबर आहे चूक चला ओळखायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मारो फिरंगिको ही घोषणा मंगल पांडे यांनी दिलेली आहे हे विधान कसं आहे बरोबर आहे क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणास घोषित केली क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्लीचा बादशाह म्हणून कोणास घोषित केली तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी बहादूर शाह कोणाला घोषित केले बहादूर शाह याला घोषित केलेलं आहे पुढचा प्रश्न आहे एक मूल एक वृक्ष ही घोषणा कोणी दिली होती तर एक मूल एक वृक्ष ही घोषणा इंदिरा गांधी यांनी दिली होती कोणी इंदिरा गांधी यांनी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत होते न्यू इंडिया हे वर्तमानपत्र कोण चालवत होते तर बिपिन चंद्रपाल हे न्यू इंडिया वर्तमानपत्र चालत होते कोण बिपिन चंद्रपाल पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली होती तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर काय केलं तर स्वाक्षऱ्या केल्या होत्या तेरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संबंध झाला होता कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला होता तर एकोणीसशे एकसष्ट रोजी किंवा एकोणीसशे एकसष्टला हुंडा प्रतिरोधी कायदा संमत झाला होता चौदा नंबरचा प्रश्न आहे पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या साली मंजूर झाला पिट्स इंडिया ॲक्ट तर बघा सतराशे चौऱ्याऐंशीला पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर झाला होता दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली होती आपल्याला काय विचारले दुसरी गोलमत परिषद तर बघा दुसरी गोलमेज परिषदी केव्हा भरली होती ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकतीसला केव्हा एकोणीसशे एकतीसला हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख कोण होते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चंद्रशेखर आझाद कोण होते चंद्रशेखर आझाद होते सतरा नंबरचा प्रश्न आहे बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे कोण होते किंवा संपादक कोण होते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छोडो भारत चले जाओ या चळवळीची सुरुवात कोणत्या साली झाली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर एकोणीसशे बेचाळीसला ला झाली होती किंवा एकोणीसशे बेचाळीसला ला भारत चले जाओ या चळवळीची सुरुवात झाली होती एकोणीस नंबरचा प्रश्न आहे सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक सी खान अब्दुल गफार खान कोणला खान अब्दुल गफार खानना सरद्द गांधी म्हणून ओळखले जाते चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे जे काही चिपको आंदोलन आहे हे कशाशी संबंधित आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे पर्यावरण संवर्धनाशी संबंधित काही चिपको आंदोलन आहे महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता कोणता विभाग हा निजामांच्या राज्यात होता ऑप्शन क्रमांक आहे मराठवाडा मराठवाडा हा महाराष्ट्रातील पूर्वी निजामांच्या राज्यामध्ये स्थित होता इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी स्थित आहे इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर पुणे या ठिकाणी स्थिती कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी डॉक्टर धेंडव केशव कर्वे कशाशी संबंधित आहेत तर महिला विद्यापीठ आणि शिक्षा हे काही बघा डॉक्टर ढोंडव केशव कर्वे याशी संबंधित आहेत महिला विद्यापीठ आणि शिक्षण गणेश उत्सव साजरी करण्याची प्रथा कोणी सुरू केली होती तर गणेश उत्सव साजरी करण्याची ही लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती कोणी लोकमान्य टिळक आझाद हिंद सेना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे आझाद हिंद सेना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर म्हणजे कोणाशी संबंधित आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जन गण मन हे गीत राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात कोणत्या वर्षी प्रथम गायले गेले तर बघा जे काही काँग्रेस अधिवेशन आहेत यावरती हमखास प्रश्न पडलेला आहे तर एक केव्हा गायला गेलं होतं एकोणीसशे अकरा साली हे गायलं होतं करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला करेंगे या मरेंगे हा संदेश कोणी दिला तर महात्मा गांधी यांनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिलेला आहे भारतातील पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत भारतामधील पिनकोड पद्धतीचे जनक कोण आहेत तर कोण आहेत ऑप्शन क्रमांक डी श्रीराम भिकाजी वेलनकर कोण आहेत श्रीराम भिकाजी वेलनकर एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो तर कोणता दिवस ऑप्शन क्रमांक कर डी दोन आणि तीन दोन्ही तर बघा सोळा डिसेंबर आणि सव्वीस जुलै राजाराम राय यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलं होतं तर राजाराम राय यांनी कोणतं वित वृत्तपत्र सुरू केलं होतं ऑप्शन क्रमांक डी संवाद कौमुदी आला लक्षात तर मित्रांनो आपले तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा सर्वांना फायदा होणार आहे